राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, तर सरासरी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट. 2 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल. येत्या 48 तासात मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्रात मान्सूनची दमदार आगेकूच. पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागात मान्सून दाखल. सिंधुदुर्गात गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 187 मिलीमीटर पाऊस, तर आज जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी. पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी. दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. पुण्याच्या धानोरी परिसरात मुसळधार पावसामुळे साचलं पाणी, नागरिकांचे हाल, वाहतूक ठप्प. महापालिकेच्या कारभारावर नागरिकांची तीव्र नाराजी. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा परिसरातील झाड कोसळलं. घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू, तर विविध भागातून झाड पडल्याच्या 55, पाणी साचल्याच्या 22 आणि भिंत पडल्याच्या 1 घटनेची नोंद. पुण्यामध्ये समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती, म्हणूनच भाजपनं पुण्यात समुद्रही आणून दाखवला. पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यावरून जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. पाऊस झाला मोठा, नालेसफाई घोटाळा झाला खोटा. महापालिकेच्या नालेसफाईमध्ये झालेला घोटाळा आणि पुणे तुंबल्यानं आमदार रवींद्र धंगेकरांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. हंबरवाडी बेरडवाडी रोडवरील ओढ्यामध्ये भणीस गेली वाहून, ओढ्यावरून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीही बांधून ठेवण्याची वेळ. सांगलीतील कृष्णा नदी पात्र परिसरात मुसळधार पाऊस. कृष्णा नदीवरील सांगलीवाडी जवळच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं. अनेक ओढ्यांवरील वाहतूक बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू. सांगली जिल्ह्यात काल पडलेल्या दमदार पावसामुळे अग्रणी नदीला पूर. अनेक ओढे नाले तुडुंब. अग्रणी नदीवरील बंधाऱ्यावरून होणारी वाहतूकही ठप्प. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 196.7 मिलीमीटर पावसाची नोंद. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 235.7 मिलीमीटर पाऊस. समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा. जालन्याच्या आंतरवाली सराठी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 TMC वाढ. पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं काहीसा दिलासा. विठ्ठल मंदिरात भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारला नवीन मंडप. देवाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी भाविक विसावा घेऊ शकतात, तर वारकरी खेळही खेळता येणार. पुण्यामधील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंडळी यंदा गणेशोत्सवात साकारणार जटोली शिवमंदिराचा देखावा. कला दिग्दर्शक अमोल विधाते हा देखावा साकारणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.